नमस्कार, माझं नाव मनीषा चंद्रशेखर पाठक. MSc BEd पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे. पुणे सेवासन सोसायटीच्या कैसव सुंदरबाई राठी प्रशालेत इयत्ता 9वी आणि 10वी या वर्गांना मी गणित आणि विज्ञान हे दोन विषय शिकवते. नमस्कार, मी विवेक पोंक्षे, ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये गेली 18 वर्ष प्राचार्य म्हणून काम करत होतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षाचा, जवळजवळ 30 वर्षाचा अनुभव हा वेगवेगळ्या इयत्तांना शिकवण्याचा आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या शाळांमध्ये शिकवलेलं आहे आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्या CBSEच्या शाळांमध्येही मी 9वी 10वीच्या वर्गांना अनेक वर्ष शिकवलेलं आहे. नमस्कार, लता टिळेकर. मी गेल्या 7 वर्षापासून रेणुका स्वरूप प्रशालेमध्ये गणित आणि विज्ञान या विषयाचं अध्यापन करत आहे. त्यापूर्वी मी 6 वर्ष स्वरूपवर्धिनीच्या फिरत्या प्रयोगशाळेच्या प्रकल्पावर काम करत होते. इयत्ता 5वी ते 8वी या वर्गांचे विद्यार्थी आमच्या समोर असतात. 8वीपर्यंत आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन असे विषय आहे. पण तेच विद्यार्थी जेव्हा 9वीला येतात तेव्हा त्यांचं आकारिक मूल्यमापन होत नाही आणि 9वीला त्यांना सेमिस्टर पॅटर्नने अभ्यास करावा लागतो. 9वीतून 10वीत जाण्यासाठी गुणांची आवश्यकता असते. 10वीत गेल्यानंतर त्यांना सेमिस्टर पॅटर्न नसतो. जसं 9वीला प्रथम सत्रामध्ये जे आपण शिकलो आणि 6 मई परीक्षा दिली की नंतर विसरलं तरी चालतं, त्याचा फार अभ्यास नाही केला तरी चालतो. दुसऱ्या सत्रामध्ये आपण दुसऱ्या सत्रातले जे काही विषय आहेत त्याचा अभ्यास केला, तेवढ्यापुरतंच पाठांतर केलं, परीक्षा दिली तरी चालतं. आणि 9वीतून जेव्हा विद्यार्थी 10वीत येतो तेव्हा 10वीला मात्र त्यांना बोर्डाची परीक्षा जेव्हा असते तेव्हा त्यांना सलग वर्षभराचा अभ्यास करावा लागतो. तर असं लक्षात येत आहे की 8वीपर्यंत जी मुलं आनंदामध्ये अभ्यास करत होती तीच 9वीला आल्यानंतर थोडीशी त्यांना ताण जाणवतो आणि केवळ गुणांवरती त्यांचं मूल्यमापन होत असल्यामुळे, त्या गुणांच्या मागे लागत असल्यामुळे अभ्यासामधला त्यांचा आनंद थोडासा कमी होतोय की काय असं वाटतं. 10वीला तेच विद्यार्थी जेव्हा येतात त्यावेळेला वर्षभराचा अभ्यास करण्याचा आणखीन एक वेगळा ताण पुन्हा पालकांचा, शिक्षकांचा, आजूबाजूच्या लोकांकडून तू 10वीलाच बर का, अभ्यास कर, असं जे काही त्यांच्यावरती लादलं जातं, सतत त्यांना ऐकवलं जातं, त्याचाही काही ताण येतोय का असं मला वाटतं. तर ह्याच्यावरती आपलं काही मत आहे का? मला असं वाटतं मनीषा, ते याच्यामध्ये एक भाग असा आहे की 9वीपर्यंत साधारणपणे शाळेच्या नेहमीच्या वातावरणामध्ये त्याच शिक्षकांनी काढलेल्या प्रश्नपत्रिका, त्यांनीच तपासलेल्या उत्तरपत्रिका, असं थोडंसं परिचित वातावरणामध्ये मुलं असल्यामुळे त्यांना अभ्यासाचा ताण फार जाणवत नाही किंवा परीक्षेचा ताण फार येत नाही. परंतु त्याचा परिणाम असा असतो की ती थोडीशी सैल पडलेली असतात आणि अनेक प्रकारच्या उपक्रमात, ॲक्टिव्हिटीजमध्ये ते भाग घेत असतात. परंतु 10वीमध्ये जणू काही हा सगळा फोकस बदलतो आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे घरीदारी त्याला सारखं सांगितलं जातं की आता महत्त्वाची परीक्षा आहे, एक पब्लिक एक्झामिनेशन ही आयुष्यातली जणू काही पहिलीच ते देणार असतात. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की वर्षाच्या शेवटी वर्षभराचा सगळा अभ्यासक्रम हा कसा करायचा, पूर्ण कसा करायचा, परीक्षेसाठी कसा करायचा. कारण मी म्हटलं तसं की 10वीची परीक्षा ही नुसती ज्ञानाची नाही परीक्षा त्याची, तर ज्ञानाबरोबरच त्याला आपल्याला येतं आहे हे प्रेझेंट पण करायचं असतं आणि तेही कोणीतरी अनोळखी परीक्षकाने काढलेल्या प्रश्नपत्रिकेला उत्तरं लिहायची असतात आणि तपासणारेही कोणीतरी वेगळे असतात, आपल्याला माहीत नसतं. आणि एका अर्थाने त्याची जी काही स्पर्धा असेल ती केवळ स्वतःशी किंवा त्याच्या आजूबाजूला वर्गात असलेल्या मुलांशी नसते, तर मग ती माहीत नसलेल्या ठिकठिकाणच्या जवळजवळ 15 लाख विद्यार्थ्यांची ती स्पर्धा असते आणि त्यातून एक प्रकारचा तो ताण आणि पुढचं भवितव्य ह्या परीक्षेवरती अवलंबून असतं. तो कुठल्या ब्रँचला जाणार नंतर, सायन्स घेणार का, आर्ट्स घेणार का, कॉमर्स घेणार का, पॉलिटेक्निकला जाणार, हे सगळं जणू काही त्या या एका परीक्षेतल्या एका गुणांच्या आकड्यावरती ठरणार असतं. आणि त्यामुळे एक त्याचा ताण आणि अभ्यासाच्या पद्धती जर नीट विकसित झालेल्या नसतील, परीक्षा केंद्रित अभ्यासाच्या पद्धती, तर मग मात्र मुलांना हा ताण जाणवतो. पण त्याच्यासाठी जर पद्धतशीर तयारी केली परीक्षेच्या बाबतीमध्ये की कसा परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करायचा, त्याची काही तंत्र आहेत, त्याच्या काही ट्रिक्स आहेत, तर त्या जर नीट मुलांना समजल्या तर कदाचित ही परीक्षा तितकी अवघड आहे असं वाटत नाही, त्याचा तो ताण कमी करता येणं शक्य आहे असं मला वाटतं. पण तुमचा काय अनुभव आहे की कशा पद्धतीने मुलं या सगळ्या परीक्षेला किंवा या परिस्थितीला सामोरं जातात असं वाटतं? खूपदा असं जाणवतो की इयत्ता 9वीच्या शेवटच्या टप्प्यामध्येच मुलांना 10वीचे वेध लागलेले असतात. म्हणजे आता आपण 12वीच्या संदर्भात बघतो की 11वीपासून त्यांची 12वीची तयारी,
तर नववीचा अभ्यासक्रम आटोपून आपल्याला आता दहावीच्या तयारीला लागायची ही एक मानसिकता घरातून आणि विद्यार्थ्यांची झालेली असते. आणि दहावीच्या मात्र सुट्ट्यांपासूनच त्यांचं हे सगळं नियोजन, त्यांचे क्लासेस, शाळेतला अभ्यास, एक्स्ट्रा तास हे सगळं सुरू होतो आणि त्यांचं जे ओरिएंटेशन आहे ते एक झालेलं जाणवतं. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये त्यांना एक कुठेतरी आजूबाजूचं जे वातावरण असतं की तुम्हाला आता पूर्ण वर्षभराचा अभ्यास आहे एकत्र, बोर्डाचे पेपर असणार आहेत, त्यात हॉट प्रश्न असणार आहेत, कसे प्रश्न असणार आहेत आपल्याला माहिती नाही, तर हे सगळं वातावरण निर्माण करताना म्हणजे असं थोडस भीतीदायक किंवा अशा अशा सुरांनी नेण्यापेक्षा जर हे अवघड काहीच नाही आहे, एकंदरीत तुम्हाला संकलित अभ्यास करायचा आहे, रिव्हिजन करायचं आहे, वर्षभराचा वेळ आहे, इतर वर्षांपेक्षा आपण जास्त तयारीला लागलेलो आहोत, असं जर सकारात्मक दृष्टीने जर आपण सतत विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली आणि त्यांना सातत्याने बोर्डाचे पेपर जे काही असतात आत्तापर्यंत झालेले त्याचा सराव करून घेतला आणि अवघड काही नाही आहे पण तुम्हाला नेमक्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि कसं त्याला जाऊन म्हणजे त्या परीक्षेसाठी तयार व्हायचं हे जर वर्षभर आपण त्यांना सतत पुरवत राहिलो तर त्यांच्यामध्ये नक्की सकारात्मक दृष्टिकोन येऊ शकतो या बाबतीत. इयत्ता दहावीच्या वर्गांना गेल्या अनेक वर्ष शिकवत असल्यामुळे अनेक प्रकारचे विद्यार्थी आमच्या समोर येत असतात. जे विद्यार्थी हुशार आहेत, ज्यांना अभ्यासाची आवड आहे, त्या मुली अभ्यास करतातच, परंतु थोडंसं ज्यांना अभ्यासामध्ये नावड आहे किंवा अभ्यास करावासा वाटत नाही किंवा काही विषय आवडत नाहीत, उदाहरणार्थ गणित आणि विज्ञान किंवा इंग्रजी असे विषय ज्यामध्ये गुण कमी पडतात, त्यामुळे त्या विषयांची नावड निर्माण होते आणि मग त्या विषयांचा थोडासा अभ्यास करावासा वाटत नाही. अशा मुली जेव्हा आमच्यासमोर येतात तेव्हा आम्ही त्यांना दरवेळेला हेच सांगतो की दहावीची परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि कुठल्याही विषयाशिवाय जो विषय आवडत नाही किंवा येत नाही त्या विषयाशिवाय आपण दहावीची परीक्षा पास होऊ शकत नाही, ते कंपल्सरी विषय आहेत, त्यामुळे दहावी पूर्ण करून तुम्ही या विषयांचा जरूर अभ्यास करा. आणि मला एक अनुभव नक्की सांगावासा वाटतो की माझ्या शाळेतल्या दहावी ड मधील एक विद्यार्थिनी आहे, तिने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की बाई मला शिकायची खूप इच्छा आहे पण मला स्वतःच्या घरी पण काम करावं लागतं आणि मला इतरांकडे जाऊन पण धुणे भांडण्याची कामं करावी लागतात, त्यामुळे मला घरचा अभ्यास करायला वेळच मिळत नाही, पण मी तुम्हाला एक नक्की प्रॉमिस करते की वर्गात मी लक्ष देते. आणि त्या मुलीने खरंच फक्त वर्गात लक्ष देऊन घरचा अभ्यास तिने नाही केला तरी मी तिला काही फार ओरडायचे नाही, तिला समजून घ्यायची आणि त्या मुलीने इतके चांगले मार्क पाडले की विचारता सोय नाही. असे पण काही उदाहरणं आहेत. किंवा एक मुलगी, त्या एका मुलीचं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते की एका मुलीची आई म्हणाली की तू दहावी परीक्षा पास झालीस की तुझं लगेच मी लग्न लावून टाकते. ती मुलगी आमच्याकडे आली आणि ती म्हणली की बाई बघा ना माझी आई लग्न लावून देते माझं, तर तिला आम्ही म्हटलं की तुझ्या आईशी आम्ही बोलतो, पण त्या आईपर्यंत जायची आमची वेळच आली नाही कारण त्या मुलीने दहावीला इतके चांगले गुण पाडले की त्या आईच तिची आईच तिला म्हणाली की ठीक आहे तू पुढे शिक. म्हणजे शिक्षण घेणं हे त्या मुलीच्या दृष्टीने कितीतरी महत्वाचं होतं लग्न करण्यापेक्षा. लग्न तर सगळ्यांनाच करायचं आहे पण काही ठराविक टप्पे असतात, त्या टप्प्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, किमान दहावी बारावी पदवी इथंपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याकरता अभ्यास करणं ह्याला तरणोपाय नाहीये हे आम्ही प्रत्येक वेळोवेळी सांगत असतो मुलींना. तर त्याचा एक चांगला उपयोग दिसून येतो, मुली आणि खरंच अभ्यास करतात. आणि मगाशी लताताई जसं म्हणाल्या की जसं नववीची एकदा परीक्षा सहामाही परीक्षा झाली की थोडंसं मुलींनाच एक गांभीर्य यायला लागतं की आता आपण दहावीला आहोत, दहावीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तरी पण काही मुली अशा असतातच की ज्या अजूनही दहावीची सहामाही परीक्षा झालेली आहे खरं तर अनेक शाळांमध्ये, तरी देखील अभ्यासाला तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही. मग अशा मुलींसमोर आम्ही काही उदाहरणं मांडतो की ज्यामध्ये आमच्या शाळेच्या काही विद्यार्थिनींची उदाहरणं मुद्दामून देतो की ज्यामध्ये काही विद्यार्थिनी खूप चांगलं शिक्षण घेतात आणि पुढे जाऊन त्यांचं स्वतःचं काहीतरी कर्तृत्व गाजवतात, त्या विरोधामध्ये आणखीन काही अशा पण मुली असतात की ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे म्हणा, त्यामुळे त्यांचं आयुष्यात नुकसान कसं झालेलं आहे असं त्यांच्यासमोर जर उदाहरणं ठेवली तर मुली विचार करायला प्रवृत्त होतात आणि मग अभ्यास करायलाच पाहिजे असं त्यांना जाणवायला लागतं आणि मग त्या अभ्यासाला सुरुवात करतात. तर अशा प्रकारच्या मुली देखील असतात. काही मुली हुशारच असतात, त्यांना अभ्यास करायला आवडतच असतो, त्या परीक्षेमध्ये गुण देखील खूप चांगले मिळवत असतात, पण त्यांच्यासाठी फक्त मग त्यांनी पेपर मगाशी सर जसं म्हणाले की प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे. जसं दहावी दिवाळीचे अंक जर तुम्ही पाहिले असेल कोणी तर ज्या विद्यार्थ्यांनी टॉपमोस्ट मार्क मिळवलेले आहेत त्यांचे असेच्या असे पेपर प्रिंट केलेले असतात, छापलेले असतात, तर त्या उत्तरपत्रिका जर आपण पाहिल्या तर अतिशय नीट नेटकं कसं लिहावं, स्वच्छ कसं लिहावं, अशा प्रकारचं प्रशिक्षण आम्ही मुलींना त्या पद्धतीने देतो. म्हणजे जशी मुलींची लेवल आहे त्याप्रमाणे त्यांना आम्हाला ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्याप्रमाणे मुली ग्रास्प करतात आणि मग परीक्षेला सादर होतात.
मनीषा ताई म्हणाल्या तसं वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात आणि काही जण हे जात्याच त्यांचं आकलन क्षमता चांगली असते आणि त्यामुळे ते मुख्यतः त्यांच्या त्यांच्या बळावरती तयारी करू शकतात. परंतु सर्वच प्रकारच्या विद्यार्थ्यांनी हे परीक्षेच्या दृष्टीने जर अभ्यास करायचा असेल तर स्वतः काही ना काहीतरी सराव करणं हे आवश्यक असतं. शाळेमध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काही ना काहीतरी तुम्हाला त्याची तंत्र समजलेली असतात, परंतु घरी स्वयं अध्ययन करणं, मग ते गृहपाठाच्या माध्यमातून असेल किंवा काही स्वतःचं स्वतःच प्रश्न काढणं, म्हणजे नुसतं आपण शिक्षकांवर किंवा क्लासेसवरती अवलंबून राहून चालणार नाही, तर काही गोष्टी या विद्यार्थ्यांनी स्वतः केल्या पाहिजेत. मागे आम्ही एक असा सर्वे केलेला होता ज्ञानप्रबोधिनीतनं की दहावीच्या मुलांना किती वेळ एकूण त्यांनी अभ्यास केला पाहिजे वर्षभरामध्ये. तर जेव्हा या सगळ्या सर्व्हेचा अंदाज घेतला तेव्हा असं लक्षात आलं की 900 तास तरी अभ्यास त्यांचा वर्षभरात झाला पाहिजे. तर 900 तास म्हणलं आणि जर 300 दिवस उपलब्ध आहेत असं म्हणलं तर सरासरी 3 तास रोज त्यांचा अभ्यास झाला पाहिजे. आता या 3 तासातला कदाचित एखादा तास त्यांचा खाजगी शिकवणी लावली आहे, क्लास लावला, याच्यातही काही जणांचा जात असेल, परंतु हे 3 तास जर व्यवस्थित त्यांनी प्लॅन केले रोज की सकाळच्या वेळामध्ये 1 तास 1.5 तास, रात्री झोपण्याच्या पूर्वी 1 तास 1.5 तास, तर मग हा अभ्यास हा कारणी लागू शकतो. त्या 3 तासाचं पुन्हा काही नियोजन करता येणं शक्य असतं. आम्ही असं म्हणतो की परीक्षेच्या दृष्टीने जर तयारी करायची असेल तर वर्षाचे साधारणपणे आपल्याला 4 टप्पे पाडता येतात. त्यातला पहिला टप्पा हा शिकण्याचा आहे आणि बऱ्याच शाळांच्या मध्ये डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी अभ्यासक्रम पूर्ण होतात. त्या काळामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकणं, त्याच्या वहीमध्ये नोट्स काढणं किंवा प्रश्नोत्तरं लिहून काढणं, पाठ्यपुस्तकं सगळी एकदा तरी वाचून होणं, हे डिसेंबरपर्यंत व्हायला पाहिजे. मग दुसरा जो टप्पा आहे हा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे जेव्हा प्रिलिमची परीक्षा असते, पूर्वपरीक्षा असते शाळेमध्ये, त्याच्या आसपासचा कालावधी आहे. याच्यामध्ये जास्त फोकस्ड आणि ताई म्हणल्या तसं मग नमुना उत्तरपत्रिका पाहणं, बोर्डाकडनं जे काही सॅम्पल पेपर्स आलेले असतात ते पाहणं आणि त्याच्या आधारे थोडंसं स्ट्रॅटेजी निश्चित करणं की कसा अभ्यास करायचा. आणि मग तिसरा टप्पा जो आहे तो परीक्षेच्या आधीचा 10-12 दिवस म्हणू आपण, प्रत्यक्ष परीक्षेच्या आधी म्हणजे 15 फेब्रुवारीनंतर. आणि चौथा टप्पा हा परीक्षा चालू असतानाचा काळ की ज्याच्यामध्ये थोडी शॉर्ट टर्म मेमरी वापरायला लागते, काही अवघड गोष्टी असतील त्या कराव्या लागतात त्यावेळेला. अशा 4 टप्प्यांमध्ये जर आपण अभ्यासाची विभागणी केली आणि प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरली अभ्यासाची, तर मग परीक्षेचा ताण येत नाही. हळूहळू आपण परीक्षा जवळ आली की आपली अभ्यासाची पद्धती सुद्धा बदलायला लागते. परंतु डिसेंबर अखेरपर्यंत, आता तसं म्हणलं तर थोडेच दिवस राहिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये जसं गाय एखादी असते आणि ती आधी चारा खूप खाऊन घेते आणि नंतर मग ती पचवायचा प्रयत्न करते, रवंथ करते, तसं डिसेंबरपर्यंत जे जे आहे ते वाचलं पाहिजे. मग त्यातलं जे महत्त्वाचं आहे त्याच्यावरती दुसऱ्या टप्प्यात फोकस करणं परीक्षेच्या दृष्टीने, तिसऱ्या टप्प्यामध्ये मनन करणं, जे वाचलेलं आहे पचवलेलं आहे ते पुन्हा पुन्हा आठवून बघणं, काही गोष्टी या आपल्याला जमणार नाहीत तर त्या बाजूला ठेवून देणं, असं थोडं सिलेक्टिव्ह अभ्यास करणं. आणि चौथ्या टप्प्यात अर्थातच परीक्षा चालू असते आणि त्यामुळे अगदी महत्त्वाचं जे काही असतं ते पुन्हा पुन्हा आठवणं, शॉर्ट टर्म मेमरीत ठेवणं आणि नंतर परीक्षेच्या वेळेला ते लिहिणं, अशी जर तंत्र बदलली त्या त्या काळाप्रमाणे तर मला असं वाटतं की मग मुलांना परीक्षेचा ताण म्हणून फार येणार नाही. अशी थोडीशी सवय जर आपल्याला मुलांना लावता आली तर त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. अभ्यासाचं तंत्र जे आहेत वेगवेगळे, म्हणजे खूपदा त्यांना एकाच पद्धतीने अभ्यास करायचा कंटाळा येऊ शकतो, तर यासाठी आपण सुरुवातीलाच 10वीला काही वेळेस काही लेक्चर्स देतो. म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये महेंद्र सेठी यांचं हे झालं होतं व्याख्यान आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आणि मुलींना ते व्याख्यान इतकं आवडलं की त्यांनी लगेचच अप्लिकेशन सुरू केलं. म्हणजे त्यांनी लगेच वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू करणं, डायरी मेंटेन करणं, नोट्स काढणं, कीवर्ड्स लिहून काढणं, मग त्याच्यावरनं स्वतःचं उत्तर स्वतः लिहिता येणं, म्हणजे ही जी काही आत्मसात करण्याची जे ज्या नवीन पद्धती त्यांना मिळाल्या, किंवा इतिहासासारख्या विषयाचा सुद्धा किंवा नागरिकशास्त्रासारख्या विषयाचा वेगळ्या पद्धतीने कसा अभ्यास करता येऊ शकतो, तुलनात्मक अभ्यास कसा करावा, एका वेळेस चार्ट्स कसे करावेत, अशा जेव्हा पद्धती मुलींना माहिती होता तेव्हा मुलींनी त्या स्वतः म्हणजे तशा पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली आणि तो विषय त्यांना जास्त रंजक वाटायला सुरुवात झाली. तर अशा वेगळ्या पद्धतीचाही त्यांना अभ्यास करायला म्हणजे सोपं जातं, आवड निर्माण होते आणि लक्षात ठेवायला सुद्धा सोपं जातं. मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे.
आमच्या शाळेमध्ये मी सांगते मुलींना की पहाटे उठून अभ्यास करत जा, कारण पहाटे आपलं ताजतवानं शरीर असतं, बुद्धी चांगली चालते. पण मुली तक्रार करतात की आम्हाला पहाटे उठणं काही जमत नाही, आम्ही रात्री जागून अभ्यास करू का. आणि दुसरं एक जाणवतं की मुलींना जेव्हा स्वतःच्या हाताने उत्तर लिहितील ना, तेव्हा त्यांना ते डोक्यात उत्तर बसायला पण, समजायला पण, आणि पुन्हा ते जेव्हा हवं तेव्हा ते रिकॉल करायला त्यांना सोपं जातं. पण थोडंसं असं होत चाललंय की मुलींना बाजारामध्ये अनेक उपलब्ध आहेत, साहित्य गाईड्स आहेत, नवनीत आहे, रिलायबल आहे, तर अशामुळे मुली फक्त वाचन करतात आणि मग त्यांना वाचलं लक्षात राहत नाही. मग नक्की त्यांनी एक तर तंत्र कसं डेव्हलप करावं स्वतःचं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की हा एक मोठा आहे की डायलेमा आहे की सकाळी लवकर करावा का रात्री जागून करावा. माझा त्यातला अनुभव असा आहे की दोन्ही वेळेला अभ्यास केला पाहिजे. याचं कारण असं आहे की रात्री थोडस जागून अभ्यास करायची सवय असली तर परीक्षा जवळ आल्यानंतर ती वेळ थोडी एक्सटेंड करता येते आपल्याला. त्यामुळे सकाळी लवकर उठून अभ्यास करणं, तर सकाळच्या अभ्यास हा साधारणपणे पाऊण पाऊण तासाच्या स्लॉट्स मध्ये केला पाहिजे. त्यामुळे सकाळी जर पाऊण ते एक तास मिळाला तर त्यावेळेला अभ्यास करणं. रात्री जेवणाच्या आधी एक अर्धा पाऊण तास, तो नेमका टीव्हीचा प्राईम टाईम असतो, परंतु त्यात सुद्धा एक अर्धा तास अभ्यास केला पाहिजे. आणि जेवणानंतर एक अर्धा पाऊण तास तरी अभ्यास केला पाहिजे की जो आपल्याला वेळ पडली तर परीक्षा जवळ आल्यानंतर एक्सटेंड करता येतो. तर अशी काही दिवसभराची विभागणी ही आपल्याला करता येते. आता तंत्रांचं म्हणलं तर प्रत्येक व्यक्तीची शिकण्याची शैली वेगवेगळी असते. काही जणांना बघून वाचून समजतं, काही जणांना ऐकून चांगलं समजतं, काही जणांना कृती करून चांगलं समजतं. त्यामुळे मग नेहमी असं म्हटलं जातं की अभ्यास जर करायचा असेल तर तो चार पाच पद्धतींनी केला पाहिजे. आता त्यातली एक, आणि ते जर आलटून पालटून करत राहिलो तर त्यातनं आपली स्वतःची शैली विकसित होत जाते. उदाहरणार्थ आम्ही मुलांना नेहमी असं सांगतो की तुमचं थोडं तरी वाचन रोज झालं पाहिजे, आणि ते वाचन करत असताना हातात पेन्सिल पाहिजे, पेन पाहिजे, म्हणजे मग अधोरेखन केलं पाहिजे, महत्वाचे शब्द कुठेतरी टिपून ठेवले पाहिजेत. असं सहेतुक वाचन झालं पाहिजे की मग कशासाठी वाचायचं आहे, लक्षात ठेवण्यासाठी वाचायचं आहे का, समजून घेण्यासाठी वाचायचं आहे का, शंका पडण्यासाठी वाचायचं आहे. तर वाचन ही एक पद्धत झाली. मग त्याच्याबरोबर काहीतरी लेखन केलं पाहिजे, म्हणजे रोज दोन तरी प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजेत, कारण शेवटी परीक्षा ही तुमची लेखी आहे. बऱ्याच मुलांचं असं घडतं की त्यांना विचारलं तोंडी तर येतं, पण लिहायला सांगितलं तर येत नाही. याचं कारण लेखनाची सवय नसते तेवढी. तिसरा जो भाग आहे तो त्याच्यामधला तो टिपणं काढणं किंवा नोट्स करणं. तुम्ही म्हटलं की काही मुलांनाही असते सवय की निदान स्वतःच्या भाषेमध्ये त्यातलं महत्वाचं लिहून ठेवणं, म्हणजे टिपण काढणं. पण अलीकडे तुम्ही म्हणतात तशी म्हणजे सवय लागली आहे मुलांना की रिलायबल किंवा काहीतरी असं जे काही नोट्स असतात इम्पॉर्टंट असतं तर ते फक्त वाचायचं. तर ते स्वतः तयार करणं ही खरी प्रोसेस आहे अभ्यासाची. मग चौथं जे आहे ते प्रॅक्टिस, सराव, तो मुख्यतः गणितात करावा लागतो. तुम्हाला अनेक प्रकारची गणितं सोडवून पाहावी लागतात, ती नुसती वाचून लक्षात राहत नाही. शास्त्रामध्ये किंवा भूगोलामध्ये तुम्हाला आकृत्या काढून बघाव्या लागतात, त्याचा सराव करायला लागतो, नकाशांचा सराव करायला लागतो. आणि पाचवा जो प्रकार आहे तो पाठांतर, कारण काही गोष्टी तुम्हाला जशाच्या तशाच लिहाव्या लागतात. म्हणजे नियम किंवा लॉज असतील, संस्कृतमध्ये सुभाषित असतात, कवितांच्या ओळी असतात, हे तुम्हाला मनाने नाही लिहून चालत, व्याख्या असतात, मग त्या पाठांतर करावं लागतं. अशा पाच प्रकारचा अभ्यास किंवा पाच पद्धतींनी अभ्यास जर रोज केला तर मग त्यातलं हळूहळू गोडी लागायला लागते. आणि मग त्यातल्या काही गोष्टी कमी श्रमात होतात, काही ठिकाणी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. मला एक आणखीन जाणवलेलं आहे, तुम्हालाही कदाचित ते जाणवलं असेल, प्रत्येक विद्यार्थ्याचे काही विषय हे आवडीचे असतात आणि काही विषय नावडीचे असतात. म्हणजे हे अगदी म्हणजे बट नॅचरल. तसंच काही विषय मुलांना अवघड जातात आणि काही विषय सोपे जातात. मुलांना जर अभ्यास करायला सांगितलं किंवा त्यांचे ते जरी अभ्यासाला बसले तरी एक मानवी प्रवृत्ती आहे त्याप्रमाणे ते आवडत्या आणि सोप्या विषयाचा अभ्यास जास्त वेळ करतात. आणि खरी गरज असते ती नावडत्या आणि अवघड विषयाचा अभ्यास करण्याची. आणि त्यामुळे मग असं म्हणतो की जे काही वेळापत्रक आपण वर्षभराच्या अभ्यासाचं मुलं करतील त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक हे पाहिलं पाहिजे की अवघड आणि नावडत्या विषयाचा रोज अभ्यास झाला पाहिजे. भले 15 मिनिटच होईल, परंतु तो रोज झाला तर मग त्या सातत्याचा परिणाम हा ते थेंबे थेंबे तळे साचं साचे तसं काही दिवसांनी मग तो लक्षात यायला लागतो. प्रामुख्याने मला इंग्रजी विषयाबद्दल नक्की सांगायला आवडेल, जरी तो माझा अध्यापनाचा विषय नसेल तरी सुपरविजन करताना जे काही मी निरीक्षण करते
तर मुलींना खूपदा जे इंग्रजीचे आता बदललेला पॅटर्न आहे, क्रिएटिव्ह क्वेश्चन पेपर्स वगैरे असे वेगवेगळे प्रश्न असतात, तर मुलींना त्या प्रश्नामध्ये नेमकं उत्तर काय लिहायचं हे येत असतं, पण ऐनवेळेस प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नाचं स्वरूप त्यांना कळत नाही. म्हणजे प्रश्नाचं आकलन हा अतिशय मोठा भाग आहे की जो मुलींना त्या प्रश्नाचंच आकलन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचं उत्तर येत असून सुद्धा लिहिता येत नाही. तर यासाठी प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हा जो प्रकार आहे की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, हा प्रश्न असा विचारला म्हणजे त्यात नेमकं उत्तर काय अपेक्षित आहे, याचा सराव सुद्धा इयत्ता 10वीमध्ये मोठ्या प्रमाणात करून घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर सेम प्रश्नपत्रिका म्हणजे त्याच पॅटर्नची प्रश्नपत्रिका ही इयत्ता 9वीमध्येही झालेली असते, पण तरीही हे जाणवतं की त्यांना प्रश्नांचं आकलन हे कमी होतंय. तर यासाठी आपण खास करून प्रश्नपत्रिकेचं आकलन याच्यावरती जास्त भर देणं मला गरजेचं वाटतं. बरोबर आहे तुमचं. आमच्या शाळेमध्ये पण आम्ही तेच करून घेतो, प्रश्नपत्रिकाचा सराव, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायचा सराव करून घेतो. आणि मला एक असं जाणवतं की मुलींना उत्तर येत असतं अनेकदा, आणि मग त्यांना हे कळत नाही की हा प्रश्न 1 गुणांचा आहे, इथे एवढं मोठं उत्तर अपेक्षित नाही आहे, मग ते सगळं उत्तर लिहित बसतात असा अनुभव येतो. मग तिथे सांगावं लागतं मुलींना की अरे तुम्ही असं लिहू नका, मार्क पण बघा, किती गुणांचा तो प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही ठरवा की किती उत्तर लिहायचं आहे. कारण आपण सामान्य गणितामध्ये कधी कधी छोटे छोटे करतो की कमी गुणांसाठी म्हणून, ते एक सांगावं लागतं. आणि आमच्याकडे थोडंसं आम्ही वेगळं घेतो, प्रश्नपत्रिका जेव्हा आम्ही सोडून घेतो 10वीच्या मुलांसाठी स्पेशली, तेव्हा 5 प्रश्नपत्रिका समोर असतात एकाच वेळेला, पण त्या 5ही प्रश्नपत्रिकांमध्ये फक्त प्रश्न क्रमांक 1 सलग सोडवायचा. मग त्यांच्या लक्षात येतो की अरे प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्रश्न 3 जो आहे तो एकाच टॉपिक वरती पुन्हा पुन्हा आलेला आहे, म्हणजे आपण त्या टॉपिकला किती महत्व द्यायचं हे पण ते थोडं लक्ष देतो. असं आम्ही सराव करून घेतो, त्याचा आम्हाला चांगला फायदा पण जाणवतो आहे. तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे की बऱ्याच वेळा मुलांना प्रश्नांचा रोखच समजत नाही की हे कशासाठी आणि किती गुणांचा आहे आणि त्यामुळे त्याला वेटेज किती द्यायचं, किंवा काही वेळेला थोडा ट्विस्ट केलेला असतो प्रश्न, नेहमीचीच उत्तरं असतात पण त्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं असतं, तर ते लक्षात येत नाही हे बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही म्हणतात तसं की 1 मार्काचे प्रश्न व 25 प्रकारचे 1 मार्काचे प्रश्न सोडवले की तो अंदाज यायला लागतो की कुठल्या टॉपिक्सवर विचारले जातात आणि ते काय त्याच्यात अपेक्षा आहे परीक्षकाला, पेपर सेटरला. दुसरा एक भाग मी पाहिला की मुलं अभ्यास करत असताना परीक्षेसारखा अभ्यास नाही करत. म्हणजे कसं असतं की परीक्षा हा नेहमी टाइम बाउंड प्रकार आहे, आणि तुम्हाला समजा 1 मार्काचा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्याचा अर्थ तुमच्या हातामध्ये 1.5 ते 2 मिनिटं आहेत, तेवढ्या वेळात लिहिलं पाहिजे. तर अभ्यास करताना सुद्धा जर टाइम बाउंड अभ्यास केला की मला एक बुवा आता 10 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते 2 मार्काचे सगळे साधारणपणे 2 मार्कर्स म्हणतो, म्हणजे 20 मार्काचे प्रश्न, तर मला ते 40 मिनिटात सोडवता आले पाहिजेत अभ्यास करत असताना. किंवा मी जर समजा एक अर्धा तास वाचन केलंय आणि ते वाचलेल्या भागावरती मला 3 प्रश्न लिहायचे आहेत, तर मला ते 6 ते 7 मिनिटात झाले पाहिजेत. त्यामुळे रोजचा अभ्यास करताना सुद्धा, मग तो गृहपाठ असो, काही वेळा धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात किंवा काही शाळेमध्ये काम दिलेलं असतं की हे करून आणा, तर ते सुद्धा टाइम बाउंड केलं पाहिजे. परीक्षा टाइम बाउंड आहे, तुम्हाला 2 तासात 2.5 तासात 3 तासात पेपर लिहायचा आहे, तसा अभ्यास करतानाही मला 1/2 तासात अमुक इतकं करायचं आहे असं काही त्याचं टार्गेट ठेवलं, तर मग मुलांना त्याची लेखनाची सवय व्हायला लागते. आणि दुसरा भाग असा असतो, 2 प्रकारचं लेखन मुलांनी केलं पाहिजे. एक वाचत असताना त्यातले मुद्दे काढणं किंवा त्याचा सारांश स्वतःच्या शब्दात लिहिणं, आणि दुसरं म्हणजे असे कीवर्ड्स किंवा सारांश केलेला आहे त्याचा विस्तार पण करता येणं, पॅराफ्रेझिंग वेगळ्या भाषेमध्ये ते आपल्या भाषेमध्ये लिहिता येणं, पुन्हा लिहिता येणं, तर याची सवय मुलांनी करणं म्हणजे अभ्यास करणं खरं म्हणजे, तर ते नेमकं होत नाही. प्रश्नपत्रिका ज्या वेळेला खूप पाहिल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यावेळेला मग हा अंदाज यायला लागतो की अरे टॉपिक हाच आहे पण प्रश्न मात्र वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे, हे कळलं म्हणजे मग मुलांना काही अडचण येत नाही. बऱ्याच वेळेला याची सवय नसल्यामुळे परीक्षेची भीती किंवा परीक्षेचा ताण येतो, मुलांना येत असतं पण कसं येईल याच्यात एक अनिश्चितता असते. पण जेव्हा खूप प्रश्नपत्रिका सोडवल्या जातात, पाहिल्या जातात, त्यावेळेला ती अनिश्चितता कमी होते, आणि अनिश्चितता कमी झाली की मग भीती कमी होते. सर, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मगापासून मी ऐकते तर मला असं जाणवतंय की विद्यार्थ्यांनी वेळेचं अगदी काटेकोर नियोजन केलं पाहिजे. तर ते जसे तुम्ही सांगितले 4 टप्पे अभ्यासाचे, टप्प्यानुसार पण वेगवेगळं त्यांचं नियोजन असलं पाहिजे, तर त्याबद्दल थोडं सांगा. आणि काही तंत्र आणखीन
कसं आहे की पहिला टप्पा मी म्हणला तसा थोडस गोळा करण्याचा आहे, म्हणजे शिकण्याचा आहे, अक्युम्युलेशनचा आहे असं आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकल्या जात आहेत. तर त्या काळामध्ये वेळेचं नियोजन कसं असतं, तर थोडं फ्लेक्झिबल एक वेळ चालू शकतं की त्या काळात वाचनाला जास्त महत्त्व आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं तसं की अर्धा पाऊण तास एका विषयाचा सलग अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये वाचन होतं आहे, लेखन किंवा टिपण काढणं होतं आहे, रिव्हिजन तुलनेने कमी असते. पण दुसऱ्या टप्प्यामध्ये उजळणीच्या अनेक पद्धती वापराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये मग नोट्स तयार करणं, मायक्रो नोट्स तयार करणं, किंवा काही वेळेला आपण जे आधी सुरुवातीला शिकलेलो जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ते पुन्हा पुन्हा त्यातला सारांश वाचणं, त्याच्यावरची टिपणं केलेली आहेत ती वाचणं, असं दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडंसं सिलेक्टिव्ह अभ्यास आणखीन करायला लागतो आणि उजळणी या पद्धतीने करायला लागतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला मनन याचा अर्थ आठवणं, व्हिज्युअलायझेशन. त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुलनेने लेखन वाचन कमी होतं, त्यापेक्षा आठवून बघणं आणि नाही आठवलं की तेवढा भाग पुस्तकातनं वाचणं हे करायला लागतं. आणि चौथ्या टप्प्यामध्ये मग अगदी ज्याला आपण मायक्रो नोट्स किंवा छोटी टिपणं जर केलेली असतील किंवा बाजारात मिळणारी इम्पॉर्टंट टर्म्स किंवा इम्पॉर्टंट प्रश्न याचं वाचन करणं आणि ते आठवून पाहणं बंद करून असं करायला लागतं. मी मगाशी म्हटलं तसं की 24 तास आपल्याजवळ असतात आणि त्यातलं अगदी शाळा, घरची कामं, मनोरंजन, करमणूक, सकाळचा व्यायाम, संध्याकाळचा खेळ हे सगळं धरलं तरी सुद्धा आमचा अनुभव असा आहे की 3-4 तास मुलांकडे शिल्लक राहतात आणि ते तो वेळ कुठे गेला हे कळत नाही. तर वेळ चोरता आला पाहिजे, असा जो वाया जाणारा वेळ आहे तो जर चोरला तर त्यातनं 3-3.5 तास तुम्हाला सलग मिळू शकतात. आता हे जे नियोजन आहे की ज्यांच्या शाळा सकाळच्या आहेत त्यांना सकाळी खूप वेळ नाही मिळत, पण त्यांना दुपारच्या वेळेला मिळतो वेळ बऱ्यापैकी 1.5-2 तास सलग, आणि रात्रीचा वेळ तर सगळ्यांनाच मिळतो, जेवणाच्या आधीचा आणि जेवणाच्या नंतरचा. तर हा जो वेळ मिळालेला आहे याचं सामान्यतः आपण असं म्हणतो की रोज 2-3 विषयांचा अभ्यास झाला पाहिजे. असं नाही करता कामा की मी एकाच विषयाचा आज अभ्यास केला. जसं जेवताना व्हरायटी लागते, जेवणामध्ये पोळी भाजी भात आमटी चटणी लोणचं सगळं लागतं आपल्याला, तसंच अभ्यासामध्ये सुद्धा 3-4 प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि 3-4 विषयांचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मग आलटून पालटून झाल्यामुळे कंटाळा येत नाही आणि तरी सुद्धा ते पचायला त्या सगळ्याची मदत होते. आणि दुसरा त्यातला भाग असा आहे की अभ्यासाने मी बिल्ड करत न्यायला लागतो एकावरती, त्यामुळे पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं चालत नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं उजळणीच्या वेगवेगळ्या पद्धती आणि मग त्याच्यात पंचज्ञानेंद्रिय, म्हणजे नुसतं पाठांतर नाही करायचं, मग लिहून पाठांतर करायचं. लिहित असताना अर्थातच कर्मेंद्रियांचा उपयोग झाला, त्याचवेळी तुम्ही डोळ्यांनी वाचत असता, मोठ्याने जर म्हटलं ते लिहिलेलं तर आपोआप ऐकलं जातं, त्यामुळे जास्तीत जास्त इंद्रियांचा वापर करून अभ्यास करणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. परीक्षा जशी जवळ येत जाते तसतसं मग हळूहळू लेखन, थेट लेखन कमी होत जातं, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र खूप लेखन झालं पाहिजे. पहिल्या टप्प्यामध्ये टिपणं काढणं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यतः प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हे करायला लागतं. आणि सगळी प्रश्नपत्रिका सोडवायची गरज नसते, तुम्हाला त्यातलं जे महत्त्वाचं वाटतंय, अवघड प्रश्न वाटतंय, त्याचा सराव करणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. खूपदा असंही जाणवतं की काही मुलांनी वर्षभर विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असतो आणि व्यवस्थित अभ्यास झालेला असतो, आधीच्या परीक्षांमध्ये त्यांना चांगलं यश मिळालेलं असतं, पण ऐन वेळेस जेव्हा बोर्डाची परीक्षा असते तेव्हा त्यांना कुठेतरी थोडस अस्थिरता आल्यासारखं, किंवा आता मला आठवेल की नाही, ऐन वेळेस पेपर लिखाण करताना जे एक मनाची स्थिरता त्यांना हवी आहे ती कुठेतरी गमावल्यासारखी वाटते. तर याच्या मागे नेमकं काय कारण आहे किंवा ते आपण कसं कमी करू शकू, याच्यावरती खूप खरं काम करता येण्याजोगे. म्हणजे कदाचित स्वतंत्रच आपण याच्यावरती एक चर्चा घेऊयात, पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि खूप मुलांच्या बाबतीमध्ये असं होतं की परीक्षेच्या वेळी ब्लँक होतात ते, एकदम काही त्यांना आठवत नाही, किंवा एरवीसुद्धा डिप्रेशन यायला लागतं परीक्षा जवळ यायला लागल्यानंतर, थोडंसं एक अस्वस्थता, मग त्याच्यातनं येणारी निराशा. आणि हा एक सध्या समाजामध्ये मोठा प्रश्न झालेला आहे की अपयशाची भीती, आणि त्यातनं काही वेळेला अगदी आत्महत्येच्या टोकापर्यंत मुलं गेलेली आहेत. परंतु परीक्षेच्या वेळेला विस्मरण होणं हा त्यातला एक छोटा भाग आहे आणि तो घडतो. याच्यावरती उपाय काय आहे, तर अभ्यास करतानाचे काही उपाय आहेत, ते म्हणजे त्याला आम्ही असं म्हणतो की जसं खुणगाठी बांधणं, तशा काही मेमरीमध्ये गाठी असतात त्या बांधून ठेवणं की अमुक एक आठवलं म्हणजे ते आठवेल, अशा काही खुणा करून ठेवणं. दुसरं व्हिज्युअलायझेशन असतं की आपल्याला चित्र जास्त चांगली लक्षात राहतात आणि त्यामुळे अशी चित्रमय स्मरण
हे करायची सवय लागली पाहिजे की एखादा नियम लक्षात राहण्यासाठी एखादं चित्र लक्षात ठेवणं, ते चित्र आठवलं की तो नियम आठवतो. पण परीक्षेच्या वेळेला जेव्हा असं घडतं त्यावेळेला सगळ्यात हे असतं की तुम्हाला रिलॅक्स तुम्ही झालं पाहिजे, आणि त्यामुळे 3-4-5 मिनिटं गेली तरी चालतील, पण शांतपणे आपल्या बाकावरती बसायचं, डोळे बंद करायचे, शरीर थोडं सैल सोडून द्यायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग तो पुन्हा सोडायचा, असं 4-5 वेळेला केलं की मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला व्हायला लागतो. ताणामुळे बऱ्याच वेळेला असं घडतं की एकदम तो ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे एक प्रकारचं तात्पुरतं मेमरी लॉस झाल्यासारखा होतो, पण तो पूर्ववत होतो. श्वास एकदा नॉर्मल आला की मग आपल्याला कदाचित आठवायला लागतं, आणि काही वेळेला असंही करायला लागतं की जे आठवत नाही आहे, जो प्रश्न अवघड आहे, तो तात्पुरता बाजूला ठेवून द्यायचा, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिता लिहिता ते आठवतं. याचं कारण आपल्या बॅक ऑफ द मेमरी काहीतरी त्याच्यावरती विचार हा चालू असते प्रक्रिया, आणि ते आठवलं की लगेच त्यातले महत्वाचे 1-2 शब्द बाजूला लिहून ठेवायचे, हातात असलेला प्रश्न संपला किंवा त्या प्रश्नाचं उत्तर हे लिहायला घ्यायचं. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण पुढच्या आणखीन काही चर्चांमध्ये हे विषय घेऊयात, परंतु एक सुरुवात झालेली आहे की आपण 8वीपर्यंत मुलं ही आकारिक मूल्यमापनाने अनेक पद्धतींनी त्यांचं मूल्यमापन होतं, श्रेणी दिली जाते, परंतु शेवटी मार्कांच्या शर्यतीमध्ये त्याला भाग घ्यायचा आहे आणि त्याची पहिली शर्यत ही त्याची 10वीची परीक्षा असते, तर त्या दृष्टीने त्याने कसा अभ्यास करावा असा आज आपण एका अर्थाने या सगळ्याचं प्रास्ताविक केलेलं आहे. पुढच्या काही कार्यक्रमांमध्ये यातले आणखीन बारीक बारीक विषय हे आपण चर्चेला घेऊयात. आज या ठिकाणी आपण या थांबतो आहोत आणि पुढचंही सत्र हे आपण जरूर सगळ्यांनी बघावं अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो.